तर तुम्हाला 2 दिवसामध्ये रावेर लोकसभा क्षेत्रात असेल, एक मान्यवर उमेदवार असेल, अशी लुटूपुटीतली लढाई रावेर लोकसभा क्षेत्रात होणार नाही। या ठिकाणी राजकारणामधला एक प्रगल्भ मान्यवर किंवा एक चांगला मजबूत कार्यकर्ता या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून दिला जाईल, त्याची शिफारस काही जणांची आम्ही केलेली आहे। पक्ष ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही पक्षाचं काम करू, पक्षाच्या बरोबर कायम राहू। आणि आता पूर्ण जिल्हा पिंजून काढण्याची जबाबदारी माझी आहे। मी जिल्हाभरामध्ये त्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम करू। प्रचार करावा लागणार काय सुनेत्रा पवार आणि अजित पवार करतात ना, सुप्रिया तुळे आणि सुनेत्रा पवार करतायत ना, म्हणून आता पण गेलं तर काय बिघडत होतं। अनेक उदाहरणं आहे, आमच्या मध्य प्रदेशचे कितीतरी उदाहरणं आहे, इथले कितीतरी उदाहरणं आहे। अगदी याच्यामध्ये आमचा सतीश अण्णा करण पवारच्या विरोधात प्रचार करतोच ना, नेहमी एकाच घरात आहे। वेगवेगळ्या नेत्याचं काही नव्या नसतं राजकारणात, असं काही नाही। ही निवडणूक धर्मसंकट असं वाटतंय तुम्हाला? मला अजिबात धर्मसंकट वाटत नाही। ज्या पक्षाने मला जसे आदेश दिले, जो पक्ष मला हे करेल, त्या पक्षाच्या बरोबर मी राहणार आहे। आणि पक्ष मला जाब विचारणे, मला दुसऱ्या कुणीही जाब विचारले त्याला मी बांधील नाही। माझ्या पक्षाच्या नेत्यांनी मला जाब विचारलं, मी त्यांना उत्तर द्यायला बांधणार नाही। आलतो खालतो लोकांना फारसं नोंद घेणे इतपत मी लहानही नाही आणि त्याची नोंद घेण्याची मला आवश्यकताही नाही। मला 40 वर्ष 45 वर्ष झाल्या राजकारणामध्ये, तुम्ही मला राजकारणामध्ये पाहिलेलं आहे आणि राजकारणामध्ये किती मजबूतीने मी हा पक्ष उभा केला, भाजप किती मजबूतीने या ठिकाणी सत्तास्थानावर लोकांना जे मी तयार केलेले कार्यकर्ते आज त्याच पदावर येऊ इच्छित आहे। बरेचसे आमचे माझ्या हातून जे मोठे झाले तेच कार्यकर्ते येत आहे, पण मी काही आता मोठे पण केलं नाही की मी याला मोठं केलं मग माझ्यामुळे तिकीट मिळालं। पक्षाच्या एक वेळ बांधील जे ठेवली तर पक्ष ज्याप्रमाणे आपल्याला आदेश देईल, त्या पक्षाने सांगितलं घरी बसा, मी घरी बसेल ना। तर तुम्ही मला कोण सांगणार हो, माझा पक्ष जो सांगेल त्याप्रमाणे मी करेल। चला।